केंद्रीय रेल्वे प्रवासी सेवा सुविधा समितीचे डॉक्टर राजेंद्र फडके हे शकुंतला रेल्वे चालू करण्याच्या अडचणी समजावून सांगत असतानाच मध्येच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटक सचिव रवी गाठी यांनी आपली समस्या मांडण्याचा प्रयत्न केला दरम्यान भाजपचे आमदार हरीश पिंपळे यांनी त्यांना मध्येच थांबवले त्यामुळे दोघांमध्ये चांगलीच बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं त्यावर रवी गाठी यांनी तुम्ही आमचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केलाय पण आमदार हरीश पिंपळे यांनी आव्हान केलं की राज्य शासनाचा एक हजार कोटींचा वाटा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटक सचिव रवी गाठी यांनी मंजूर करून आणावा मी त्यांच्यासाठी मूर्तिजापूर विधानसभेची जागा रिक्त करतो त्यांनी निवडणूक लढवावी मी पुन्हा लढतो या शब्दात आमदार हरीश पिंपळे यांनी समितीसमोर शकुंतलेची मागणी रेटूण धगणागा घवी गाठी यांना आव्हान दिले धणगा सपकाळ झुमॉ न्यूज अकोला